बाईक आणि बसच्या भीषण अपघातात एका आईचा दुर्दैवी अंत झालाय. या घटनेत एक वर्षाचं बाळ थोडक्यात बचावलं तर पती आणि मुलाला दुखापत झालीय. अगदी 2 ते 3 सेकंदांपूर्वी हे कुटुंब हस्त खेळतं होतं, पण नियतीचा खेळ म्हणावा की अजून काही, काळीज पिळवटून टाकणारी ही घटना कुठे घडली, मरण पावलेली ती आई कोण होती, अपघात नेमका कसा झाला, कुणाची चूक होती, या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तारीख 15 एप्रिल 2024, स्थळ मनोर बाजारपेठ, पालघर. सोमवारी सकाळी पालघरच्या मनोर बाजारपेठेत भीषण अपघात झाला. सोनल लोखंडे असं या मृत पावलेल्या आईचं नाव आहे. सोनल यांना मनोर बाजारपेठेत आधार कार्ड संबंधित काम होतं. आपली नियमित कामं आटपून सोनल सकाळी 10:30 ते 11:30 सुमारास आपल्या पती आणि 2 मुलांसह घरातून निघाल्या. सोनल यांना एक मुलगी आणि 1 वर्षाचा एक मुलगा आहे. लोखंडे कुटुंबीय बाईकवरून बाजारपेठेत जाण्यासाठी निघाले. मात्र काही अंतरावर गेल्यावर त्यांच्यावर एसटी महामंडळाची लाल बस काळ बनून आली. समोरून एसटी बस येत होती, तितक्यात लोखंडे यांची बाईक स्लिप झाली. 1-2 अवघ्या 2 सेकंदात सोनल बसच्या चाकाखाली सापडल्या. बसनं सोनल यांना चिरडलं आणि सोनल यांचा जागीच मृत्यू झाला. सोनल यांच्या कवेत असलेला 1 वर्षाचा तनिष थोडक्यात बचावला, पण त्याला गंभीर दुखापत झालीये. तनिषला गुजरातमधील सिल्वासा येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय, तर पती आणि मुलीला किरकोळ जखमा झाल्यात. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण लोखंडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अगदी काही सेकंदांपूर्वी लोखंडे कुटुंबीय हसत खेळत आपलं आयुष्य जगत होते, मात्र सोनल यांच्या अशा अचानक जाण्यानं संपूर्ण कुटुंब पोरकं झालंय. सोनल यांचं असं अचानक जाणं कुटुंब आणि गोवाडे नेटाळीवासियांसाठी धक्का देणार आहे. सोनल लोखंडे या पालघर तालुक्यातील गोवाडे नेटाळी ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या. 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत सोनल भरघोस मतांनी जिंकल्या आणि सरपंच झाल्या. परिसरात सोनल यांची चांगलीच लोकप्रियता आहे. गोवाडे नेटाळी गावकरी आपल्या समस्या घेऊन सोनल यांच्याकडे जायचे. सोनल त्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असायच्या. सोनल यांच्या जाण्यानं लोखंडे कुटुंबीय तर पोरकं झालंच, पण गावकऱ्यांनाही शोक अनावर झालाय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.